नमस्कार मित्रांनो, मी डी कुमार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे फ्री ऑनलाईन एज्युकेशन. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघाल अशी माझी खात्री आहे, कारण आजचा व्हिडिओ सर्वात महत्त्वाचा आहे. हा जो व्हिडिओ आहे मित्रांनो, हा व्हिडिओ बघून तुम्हाला नाऊनचे सर्व प्रकार कळणार आहेत, आणि नाऊन एकदम सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण नाऊन हे शब्दांच्या जातीतील एक प्रकार आहे आणि सर्वात पहिला प्रकार आहे. मग नाऊनचे काही प्रकार देखील पडतात, कारण नाऊन शिकल्याशिवाय आपल्याला वाक्य बनवणं शक्य नाही. प्रत्येक वाक्यामध्ये आपल्याला नाऊन किंवा प्रोनाऊनची गरज पडत असते, म्हणून आज आपण नाऊन बघणार आहोत. नाऊनचे पाच प्रकार देखील पडत असतात, त्यापैकी पहिले आपण नाऊन काय असतं ते समजून घेऊ. नाऊन म्हणजे नाम, त्याला आपण संज्ञा देखील म्हणत असतो. नाम कोणतं? तर आपण एखाद्या वस्तूला, व्यक्तीला, प्राण्याला, एखाद्या जागेला म्हणजे ठिकाणाला जे नाव दिलेलं असतं त्याला आपण नाऊन असे म्हणत असतो. मग नाऊन पाच प्रकारचे असतात. एक म्हणजे प्रॉपर नाऊन, त्याला आपण विशेष नाम असं म्हणतो. दुसरं कॉमन नाऊन, त्याला आपण सामान्य नाम म्हणतो. तिसरं मटेरियल नाऊन म्हणजे पदार्थवाचक नाम. त्यानंतर एक कलेक्टिव नाऊन असतं, त्याला आपण समूहवाचक नाम म्हणतो. आणि एक पाचवा प्रकार आहे ॲबस्ट्रॅक्ट नाऊन, म्हणजे भाववाचक नाम. असे पाच प्रकारचे नाऊन असतात, ते आपण आज बघणार आहोत. मग सगळ्यात पहिला जो नाऊनचा प्रकार आहे तो प्रॉपर नाऊन. प्रॉपर नाऊन म्हणजे एक विशेष नाम. विशेष नाम म्हणजे बघा, आता मला तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला, वनस्पतींना, झाडांना, जागेला, पशुला, पक्षीला, सर्वांना एक नाव दिलेलं असतं. जसं आपण माणूस म्हणतो, पण माणूस ॲक्च्युली एक नाव नाही आहे, ते कॉमन नाऊन झालं, ते आपण पुढे बघणार आहोत. पण त्या माणसाला एक नाव दिलेलं आहे, म्हणजे गणेश, सोमेश, सानिया, चैताली, असे खूप सारे नावं आपण व्यक्तीला किंवा कुत्रा असतो त्याला आपण शेरू म्हणतो, काहींना आपण टायगर म्हणतो. कुत्र्यांना देखील नाव दिलेलं असतं, त्यानंतर पक्ष्यांना नावं असतं, पोपटांना वगैरे आपण नाव देत असतो. असे खूप सारे नावं आपण दिलेले असतं प्रत्येक घटकाला, प्रत्येक वस्तूला. घराला सुद्धा नाव असतं, म्हणजे घराच्या वरती नाव आहे, समजा राम पूजा असं नाव आहे, लक्ष्मी निवास हे नाव, हे सुद्धा सगळे कशाचे प्रकार आहेत? विशेष नामाचे. म्हणजे एखाद्या वस्तूला, व्यक्तीला, प्राण्याला, पशुपक्षीला, जागेला, घराला, कशाला पण एक नाव दिलेलं असतं ते म्हणजे विशेष नाम. जसं आपण हिमालय पर्वत, मी हिमालयाला नाव दिलंय ना, हिमालय ते नाव आहे, ते विशेष नाम. आता सामान्य नाम काय? एखाद्या संपूर्ण जातीला मिळून एक नाव असतं. जसं माणूस म्हणजे काय? माणसाची एक संपूर्ण जात आली, पूर्ण मानव जात, त्याला आपण माणूस म्हणतो. म्हणून ते एक सामान्य नाम झालं, त्याला कॉमन नाऊन असे म्हणतात. म्हणजे आता स्त्रियांना पण आपण वुमन म्हणतो. वुमन जे आहे, संपूर्ण स्त्रियांच्या जातीला नाव दिले. मुली म्हणजे गर्ल, गर्ल म्हणजे मुलगी. मग मुलगी कोणती? आता चार पाच मुली बसलेल्या आहेत, त्याच्यामध्ये एकाचं नाव सानिया, एकाचं नाव चैताली, एकाचं नाव श्रेया, एकाचं नाव श्रुती, अशी नावं दिलेली, हे विशेष नाम झालं. पण त्या सगळ्यांना आपण मुलगी म्हणतो, मुली. तर ते झालं कॉमन नाऊन, म्हणजे सामान्य नाम. त्यानंतर विशेष नाम तुम्हाला समजलं असेल आणि कॉमन नाऊन समजलं. जसं घर, घर जे आहे ते कोणाचंही घर असेल त्याला आपण घर म्हणतो. ते आपोआप पडलेलं नाव म्हणजे सामान्य नाम, घर. तर तुम्ही घर बांधलं, मी बांधलं, इतरांनी कोणी घर बांधलेलं असेल त्याला आपण घरच म्हणतो. ते नाव आपोआप पडलेलं आहे, कोणी सांगावं लागत नाही, त्याला आपण झाड आहे. झाडांना कोणते झाड पाहिलं आपण आपोआप झाड म्हणतो, ते झालं सामान्य नाम. पण झाडाला एक नाव दिलेलं असतं, प्रत्येक वस्तूला नाव असतं, माणसाला नाव असतं. ते नाव जे दिलेलं आहे ते म्हणजे विशेष नाम. म्हणजे हिमालय पर्वत, त्यातलं हिमालय नाव ठेवलेलं आहे कोणीतरी, ते विशेष नाम. आणि आपोआप पडलेलं नाव पर्वत आहे, ते सामान्य नाम. जसं गंगा नदी, आता नदी हे आपोआप पडलेलं नाव आहे. कोणत्याही नदीला आपण नदी म्हणतो, पण तिला गंगा म्हणतात, हे नाव दिलेलं आहे, ते विशेष नाम झालं. असं कोणत्याही वस्तूला, व्यक्तीला, प्राण्याला आपोआप पडलेलं नाव म्हणजे सामान्य नाम, पूर्ण जात आली त्यामध्ये. आणि जे कोणीतरी ठेवलेलं नाव असतं ते विशेष नाम. आता कलेक्टिव नाऊन काय असतं? आता नावे मी तुम्हाला सांगितली, जसं बॉय, गर्ल, त्यानंतर वुमन, मॅन, मोबाईल, हाऊस, जे आपोआप पडलेले नाव, हे सगळे कॉमन नाऊन. त्यानंतर विशेष नामांची उदाहरणं तुम्हाला माहिती आहे, कोणत्याही वस्तूला, व्यक्तीला एक प्रॉपर नाऊन दिलेलं, नाव दिलेलं आहे. जसं गणेश, सिद्धार्थ, चैताली, काय काय मी नावं सांगितली सगळ्या प्रकारची. जसं कलेक्टिव जे नाव आहे, कलेक्टिव नाऊनचा प्रकार आहे तो जो आहे, त्यामध्ये एक समूह असतो, एक गट असतो, एक संच असतं, त्याला आपण काय म्हणत असतो? समूहवाचक नाम, कलेक्टिव नाऊन. मग त्यामध्ये बघा, बॅच, बॅच म्हणजे विद्यार्थ्यांची एक बॅच आहे, संपूर्ण बॅच आली, त्यामध्ये काही विद्यार्थ्यांचा समूह झाला, ते म्हणजे काय? कलेक्टिव नाऊन. त्यानंतर आपण
क्लास म्हणतो, क्लास सुद्धा विद्यार्थ्यांचा मिळून बनत असतो. आर्मी, आर्मी म्हणजे काय, काही सैनिकांचा म्हणजे सोल्जरचा समूह आला त्याला आपण काय म्हणत असतो, आर्मी म्हणत असतो. त्यानंतर पीपल म्हटलं आपण, पीपल म्हणजे लोक, काहीतरी लोक एकत्र आले, ते सगळे मिळून काय झालं, एक समूह तयार झाला. असे कोणत्याही प्रकारचा समूह असेल, टीम अशा प्रकारचे समूह आला तिथं आपण त्याला कलेक्टिव्ह नाऊन असं म्हणत असतो. आता पुढचा प्रकार आहे मटेरियल नाऊन. मटेरियल नाऊन काय असतं, ज्यामध्ये पदार्थांचे नावं येत असतात, पदार्थवाचक नाव. जसं आपण पदार्थांच्या अवस्था कोणत्या, स्थायू, द्रव, वायू, ह्या पदार्थांच्या अवस्था आहे. मग स्थायूमध्ये काय काय येतील, स्थायूमध्ये येतील लाकूड, वूड म्हणू आपण, वूड, त्यानंतर स्टोन म्हणू, दगड, त्यानंतर सिल्वर, चांदी, किंवा मग सोन्याला आपण गोल्ड म्हणतो. हे सगळे काय आहे, हे स्थायू पदार्थ. द्रव पदार्थ कोणते, जसं वॉटर, केरोसिन, डिझेल, पेट्रोल, हे सगळे काय, हे द्रव. आणि वायू पदार्थसुद्धा येईल यामध्ये, गॅस वगैरे, हेलियम, ऑक्सिजन, अजून नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, हे सगळे वायू पदार्थ आले. मग पदार्थवाचक नाव म्हणजे त्यामध्ये पदार्थ आले, ते झालं मटेरियल नाऊन. आणि एक शेवटचा प्रकार ॲबस्ट्रॅक्ट नाऊन. ॲबस्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे काय, त्यांना आपण पाहू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही अशी नावं. आता आपण ऑनेस्टी म्हणतो, प्रामाणिकपणा, हे एक नाव आहे, पण प्रामाणिकपणा दिसतं का, दिसत नाही, किंवा त्याला आपण स्पर्श करू शकत नाही, ते झालं ॲबस्ट्रॅक्ट नाऊन. अजून हॅप्पीनेस, सॅडनेस, त्यानंतर थेफ्ट, चोरी, त्यानंतर आनंद, दुःख, मी तुम्हाला सांगितलं असे जे दिसत नाही अशा प्रकारे, जसं टाईम, वेळ, वेळ किती झाला, दिसतो का, त्याला आपण स्पर्श करू शकतो का, नाही, अशा प्रकारचे नावं. जसं एक्सपेक्टेशन म्हणजे काय, आपले आपण एखाद्याची एक्सपेक्टेशन करतो, अपेक्षा, ते अपेक्षा, हे सगळे न दिसणारे नाव. जसं इमोशन, फिलिंग्स, भावना वगैरे, इन्स्पिरेशन, त्याला आपण काय म्हणत असतो, प्रेरणा, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या दिसत नाही, त्यांना आपण स्पर्श करू शकत नाही, पण नावे आहेत, म्हणून यांना आपण ॲबस्ट्रॅक्ट नाऊन, भाववाचक नाम असे म्हणतो. चला, नाऊनबद्दल अजून तुमच्या काही डाऊट असतील मला नक्की कमेंटमध्ये विचारा. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, पण चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल नक्की करून घ्या आणि शेजारील बेलचा आयकॉन दाबा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे, जय हिंद, वंदे मातरम.